एखादा साहित्य दिलं, एखादी कानाची मशीन दिली किंवा चालण्यासाठी एखादी काठी दिली म्हणजे दिव्यांगांच्या आयुष्यातले सगळे प्रश्न संपले असा त्याचा अर्थ होत नाही. अजून बऱ्याच गोष्टी करणं आहे जेणेकरून त्यांचं रोजचं आयुष्य सुखाचं होईल. आणि त्यासाठी आपलं सरकार कार्यरत आहेच. दिव्यांगजनांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना आहेत की जेणेकरून तुम्ही तुमच्या पायावर उभं राहून एखादं व्यवसायाची उद्योगाची निर्मिती करू शकता. ज्याच्यासाठी सरकार तुम्हाला 80% कर्ज आणि 20% अनुदान देत आहे. विविध योजनांमध्ये दिव्यांगांना प्राधान्य दिलं पाहिजे या गोष्टीची सुद्धा जाणीव आहे. हे शिबिर घेत असताना हे लक्षात आलं की बहुतेक ठिकाणी दिव्यांगाचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी दिव्यांगाची फार मारामार होते. आणि मग हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मी कलेक्टर ऑफिसला त्या संदर्भात बैठक घेतली आणि कलेक्टरांना तशा विनंती केली, सूचना केल्या की आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तुमचे अधिकारी दिव्यांगांपर्यंत गेले पाहिजेत, त्यांना तुमच्या ऑफिसच्या खेटा मारायला लावू नका. दिव्यांगाचं प्रमाणपत्र असेल किंवा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला असेल अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी यांची हेळसांड करू नका. मन लावून काम करत असलं की माणसाला कळतं. मजा कशी आहे बघा, आज इथे मी जेव्हा भाषणासाठी उभी आहे तेव्हा स्टेज आपण डायस थोडस हलवलं आणि डायसची उंची बघितल्यानंतर माझं तोंड जर माईक पर्यंत पोहोचायला पाहिजे तर खाली माझा स्टूल दिलेला. त्या स्टूलवर उभारताना 2 मिनिटं मला वेळ घ्यावा लागतो, 2 मिनिटं स्तब्ध उभं राहावं लागतं आणि मग मी स्टूलवर पाय देते की जरा इकडे तिकडे पाय घाला तर मी कदाचित पडेल, मला इजा होईल. 5 मिनिटांसाठी हे जर मी सहन करू शकत नाही तर ज्या लोकांना आयुष्यभर जन्मतःच काहीतरी दिव्यांगत्व आलेलं आहे त्यांचं आयुष्य किती कठीण असेल. आणि म्हणून जेव्हा हा कार्यक्रम घ्यायचा ठरवला तेव्हा या मंडपात घ्यावा की पावसाचा तुम्हाला त्रास होणार नाही. ते कार्यक्रम घेत असताना तुम्ही पायऱ्या चढून वर कसे येणार म्हणजे रॅम्प टाकला पाहिजे. रॅम्प नुसता कार्यक्रमाच्या ठिकाणी टाकून कसं जमेल. दिवसभर कार्यक्रमासाठी तुम्ही थांबणार म्हणजे तुम्हाला वॉशरूमलाही जावं लागेल. मग वॉशरूमला जात असताना तिथेही रॅम्पची आवश्यकता आहे. या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून तुम्हाला इथे आल्याच्या नंतर कमीत कमी त्रास आणि जास्तीत जास्त सकारात्मकता आनंद मिळावा या दृष्टीने प्रयत्न केला. आपण या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि मला वाटतं की आठवले साहेबांच्या उपस्थितीने ज्याला आपण दुग्ध शर्करा योग असं म्हणतो तो आज आपल्याला साधलाय. मी जेव्हा साहेबांना भेटायला गेले तेव्हा अतिशय त्यांनी आपुलकीनी माझ्या कार्यक्रमाची चौकशी तर केलीच, पण बीड जिल्ह्यात आहे, मुंडे साहेबांच्या जिल्ह्यात कार्यक्रम द्यायचा आहे, साहेबांची मुलगी वेळ मागायला आलेली आहे, त्यामुळे त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता तत्काळ माझी विनंती मान्य केली. मी जिल्ह्याच्या वतीने तर त्यांचं खूप खूप स्वागत करतेच, पण पारिवारिक ऋणानुबंध म्हणून मी त्यांची उतराई होण्याचा प्रयत्न करेन की त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून हे जे काम आपण जिल्ह्याभरामध्ये उभं करतोय ते आणखीन व्यापक बनवण्याचा प्रयत्न मी इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच करत राहील. आज इथे बोलत असताना असं मी सांगितलं की राजकीय विषय नाही आहेत, समाजकारणावरती आहे आणि बाकी कुठल्या गोष्टी गळू किंवा नाही गळू डॉक्टर असल्यामुळे कोणत्या गोष्टीला किती डोसमध्ये द्यायची एवढं मात्र मला निश्चितच कळतं. तुम्ही दूरवरून आलेले आहात, आज तुमच्या मनामध्ये आपल्यासाठी आवश्यक असणारं साहित्य घेऊन परत जाण्याची ओढ आहे आणि तुम्ही सगळे आज आठवले साहेबांचे विचार ऐकण्यासाठी सुद्धा इथे आतुर झालेले आहात. तुमच्यात आणि त्यांच्यात जास्त वेळ न घेता मी आता तुम्हाला छोटीशीच ही गोळी देते भाषणाची. पुढच्या काळातही तुमच्या संपर्कात नेहमी होते आहे आणि इथून पुढेही राहणार आहे. हे काम इथे थांबत नाही आहे, ही फक्त सुरुवात आहे. आपल्याला आणखीन आपल्या कामाची व्याप्ती वाढवून तुमचे रोजचे जे आयुष्यातल्या तक्रारी आहेत, समस्या आहेत, प्रशासनाकडे होणारी अडवणूक आहे, या सगळ्या गोष्टींवरती सुद्धा काम करायचं आहे. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. तुमच्या आशीर्वादाने निश्चितच तुमच्या काळामध्ये सुद्धा तुमची कामं करण्याची, तुमची सेवा करण्याची संधी मी कधी वाया जाऊ देणार नाही एवढंच सांगते या निमित्ताने. आठवले साहेबांची परवानगी घेते. आज आपण आलेला आहात या कार्यक्रमाला आणि फार काही मोठी नाही पण लहानपणी शाळेत असताना मला पण कविता करण्याचा जरा नाद होता आठवले साहेब. आज तुम्ही उपस्थित झालेला आहात तुमच्या परवानगीने या कार्यक्रमाविषयी एवढंच म्हणे की या दिव्यांगांनी आयुष्य मोठ्या संघर्षाने वठवलं.
मोदीजींनी यांच्यासाठी सन्मानाचं जीवन पाठवलं हे चित्र बीडकरांनी त्यांच्या हृदयी साठवले आणि देवदूत ठरले आमच्या मुंडे साहेबांचे स्नेही रामदास साहेब आठवले. आपलं खूप खूप स्वागत आणि आपलं खूप खूप आभार व्यक्त करते. आपण इथे उपस्थित राहून आमच्या जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना आपल्या हस्ते सामान वितरित करणार आहोत.